चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की या ठिकाणी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या ज्या काही ऑनलाईन एक्झाम चालू झालेल्या आहेत, त्या एक्झाम जरी चालू झालेले असतील तरी त्याचं जे काही टाइम टेबल आहे ते जे तुम्हाला युनिव्हर्सिटीकडून मिळालेलं आहे तेच टाइम टेबल तुमचं ऍक्युरेट आहे का, याचं क्रॉस व्हेरिफिकेशन आज या व्हिडिओच्या माध्यमातून कसं करायचं याची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत। चला तर पाहूया। त्याआधी ईबीएल ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर पाहूया। या ठिकाणी तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा गुगल क्रोमवर जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही पाय एक्झाम असं त्या ठिकाणी टाईप करायचं आहे। पाय एक्झाम टाईप केल्यानंतर तुम्ही सर्च करायचं आहे आणि सर्च केल्यानंतर तुमच्या समोर पहिलीच लिंक या ठिकाणी ओपन होईल, ऑनलाईन एक्झाम स्कोर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल। त्या ऑनलाईन एक्झाम स्कोर वर तुम्ही क्लिक करायचं आहे। तिथे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर या ठिकाणी तुम्हाला तुमचा पीआरएन नंबर आणि जो काही कॅप्चा कोड आहे तो टाकायला येत असेल। तर आता इथे जो काही तुम्हाला पीआरएन नंबर विचारलेला आहे तो कुठला टाकायचा, तर या ठिकाणी तुम्हाला सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी तर्फे जो काही मेल आलेला असेल त्या मेल मध्ये तुम्हाला जो काही तुमचा युजर नेम पीआरएन नंबर भेटलेला असेल तो पीआरएन नंबर तुम्ही या ठिकाणी या पीआरएन नंबर या जागेवर टाकायचा आहे। या ठिकाणी टाकल्यानंतर खाली तुमचा जो काही कॅप्चा कोड आहे तो व्यवस्थितपणे टाकून घ्या आणि तो टाकल्यानंतर तुमच्या समोर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीची ऑनलाईन एक्झाम स्कोर तुमचा ज्या ठिकाणी दाखवतो ती साईट ओपन होईल। आता या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, त्यानंतर तुमचे पर्सनल डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी शो केलेले आहेत आणि त्यानंतर खाली सब्जेक्टची काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा वरती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत। आता पहिलं इन्स्ट्रक्शन त्यांनी दिलेलं आहे या ठिकाणी स्कोर शोज इज आउट ऑफ 15 मार्क्स, 50 मार्कापैकी तुमचा जो काही मार्क्स आहे ते या ठिकाणी तुम्हाला शो होणार आहेत आणि त्यानंतर खाली तुम्हाला सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी तुम्ही ध्यानात घ्या, स्कोर शोज अगेन्स्ट सब्जेक्ट इज नॉट फायनल स्कोर ऑर रिझल्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर सब्जेक्ट, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी तुमचा स्कोर जरी शो झाला असेल तरी ते तुमचा फायनल स्कोर नसणार आहे किंवा तो तुमचा रिझल्टही नसणार आहे, ते यांनी या ठिकाणी स्पष्टपणे मेन्शन केलेलं आहे। तिसरी जी काही इन्स्ट्रक्शन यांनी या ठिकाणी दिलेली आहे तुम्ही ती पाहू शकता, तुम्हाला जर ऑनलाईन एक्झाम मध्ये काही प्रॉब्लेम आला तर या ठिकाणी तुम्ही तुमची क्युरी असेल किंवा ग्रीव्हन्सेस असतील ते या ठिकाणी स्टुडंट प्रोफाईल सिस्टीम मध्ये तुम्ही या ठिकाणी ते नोंदवायचे आहेत। त्याची ही व्हिडिओ कशा पद्धतीनं इन्स्ट्रक्शन तुमची जी काही ग्रीव्हन्सेस आहेत ते नोंदवायचे याची सुद्धा व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येणार आहोत। आता या ठिकाणी खाली तुम्ही पाहू शकता तुम्हाला तुमची जी काही पर्सनल डिटेल आहे, तुमचं नाव असेल, तुमचा पीआरएन नंबर असेल, तुमचा पीयूएन कोड असेल, त्यानंतर एक्झाम नेम, सीट नंबर, आईचं नाव असेल, या ठिकाणी सगळे जे काही तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन ती या ठिकाणी तुम्हाला शो होत असेल। आता त्याच्या खाली या ठिकाणी यांनी परीक्षा गैरप्रकार अनफेअर मीन्स म्हणून या ठिकाणी एक इन्स्ट्रक्शन अजून एक इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे। आता या ठिकाणी तुम्ही वाचू शकता ऑनलाईन परीक्षेत गुण प्रदर्शित केल्यानंतरही परीक्षा गैरप्रकार अनफेअर मीन्स केस विद्यापीठाच्या निदर्शनास आल्यात, अशा प्रकरणात प्रदर्शित केलेले गुण परीक्षा गैरप्रकार अंतर्गत राखीव केले जाऊ शकतात, म्हणजे तुमचा स्कोर जर या ठिकाणी डिस्प्ले झाला आणि त्यानंतर तुम्ही परीक्षा गैरप्रकारात त्या ठिकाणी आढळून आलात तर तुमचा जो काही स्कोर आहे तो या ठिकाणी राखीव ठेवला जाऊ शकतो आणि तुम्हाला अनफेअर मीन्स या ठिकाणी तुम्हाला जे रिमार्क आहे या ठिकाणी तुम्हाला जे रिमार्क शो होत आहे या ठिकाणी तुम्हाला अनफेअर मीन्स असं शो करेल। त्यानंतर खाली तुम्हाला सिरियल नंबर दिलेला आहे, तुमची युनिक की दिलेली आहे, सब्जेक्ट कोड या ठिकाणी दिलेले आहेत, तुम्ही ज्यावेळेस एक्झाम द्यायला जाताल त्यावेळेस इथे जो तुमचा सब्जेक्ट कोड आहे तो त्या ठिकाणी टाकताना एकदा चेक करून घ्या। या ठिकाणी संपूर्ण इन्फॉर्मेशन तुमचे जे काही सब्जेक्ट असतील, कुठल्या तारखेला तुमचा त्या ठिकाणी पेपर आहे, किती ते किती या ठिकाणी 10 ते 12 या वेळेत या ठिकाणी माझे डिटेल्स या ठिकाणी शो होत आहेत, ऑनलाईन एक्झाम स्कोर या ठिकाणी तुम्हाला जे काही तुमची एक्झाम आहे तो ती झाल्यानंतर 2 दिवसांनी शो होत असते। तुम्हाला जरी टाइम टेबल युनिव्हर्सिटीकडून आलं असलं तर या ठिकाणी पाय एक्झामच्या वेबसाईटवर तुम्ही लॉग इन करून तुमचे जे काही सब्जेक्ट आहेत, तुमचे जे काही सब्जेक्टचे कोड आहेत, टाइम टेबल आहे, तुमच्या जे काही डेट्स आहेत, ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही एकदा क्रॉस चेक करून घ्या, कारण विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळेस ते जे काही टाइम टेबल आलेलं आहे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी किचकट असतं, ते विद्यार्थ्यांना समजत नाही, तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा जो काही क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ते करू शकता। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र।